नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण दोन पद्धतीने मॉकटेल बनवणार आहोत। फार वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात बनवून होतं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण रियलचं क्रॅनबेरी आणि ऍपल ज्यूस घेतलंय। रियलच्या ऐवजी दुसऱ्या ब्रँडचं सुद्धा आपण वापरू शकतो, वेगळा फ्लेवर वापरून सुद्धा बनवू शकतो, म्हणजे ट्राय नक्कीच आपण करू शकतो। सब्जा घेतलाय, सब्जा 2 तास अगोदर भिजत घातला होता आणि थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवला होता। आणि हे ज्यूस तर आपण फ्रीज मध्येच ठेवतो, त्यामुळे ते थंडच असतात। ऍपल ज्यूस घेऊया आपण। दोन्ही आपल्याला ही सम प्रमाणात घ्यायची आहेत। क्रॅनबेरी याच्यात घालूया आपण। सब्जा थोडासा तुम्ही स्किप करू शकता। आईस क्यूब घालूया आणि इथे आपला मॉकटेलचा एक प्रकार तयार झालाय। आपण मॉकटेलचा दुसरा प्रकार बनवतोय, त्यासाठी आपण सोडा घेतलाय, त्याच्याऐवजी स्प्राईट वापरू शकतो। सोडा स्प्राईट न वापरता फक्त थंड पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। इथे हे ब्लू कोरॅको रेडीमेड सिरप घेतलंय, याच्यामध्ये आहे लेमन ऑरेंज ऍपल फ्लेवर। शुगर सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेली आहे। फक्त याच्यात पुदिना नाहीये, त्याच्याऐवजी आपण पुदिन्याची 2-3 पानं फ्लेवरसाठी वापरू शकतो, पण आत्ता आपण पुदिना वापरणार नाही। सब्जा घेतलाय, आईस क्यूब घालूया। हे सिरप 5 चमचे घेतले, आपण आपल्या आवडीनुसार अंदाजाने थोडंसं कमी जास्त करू शकतो। सोडा घालूया सब्जा। आपल्याकडे घरात असे वेगवेगळे ज्यूस किंवा सिरप जर असेल तर आपण असे मॉकटेल नक्कीच ट्राय करू शकतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।